कोकण रेल्वेनं सुरू केलेली डबल डेकर ट्रेन कोणत्याही परिस्थितीत बंद करणार नसल्याचं कोकण रेल्वेचे नवीन अध्यक्ष संजय गुप्ता यांनी सांगितलंय. डबल डेकर ट्रेनमध्ये प्रवाशांची संख्या वाढावी यासाठी वेळापत्रकात बदल करण्याचा प्रयत्न असल्याचंही ते म्हणाले. नुकतंच संजय गुप्ता यांना कोकण रेल्वेच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलंय. कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणामुळे ट्रेनचा वेग वाढणार आहे, त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढवण्याचा मानस गुप्ता यांनी व्यक्त केलाय. मान्सून में क्या होता है कि कहीं कहीं जगह पानी भर जाएगा, कहीं जो छोटे छोटे झरने हैं वहाँ के सब एरिया बिल्कुल क्लीन होना चाहिए कि पानी आए तो बहे, उसमें बह जाए. ड्रेनेज किस कंडीशन में है, कहाँ कहाँ एडिशनसी ओवर पिछले 10 साल में हम लोगों को अब काफ़ी एक्सपीरियंस हो गया है कि कहाँ कहाँ पर प्रॉब्लम है. बहुत सी प्रॉब्लम्स ऑलरेडी परमानेंट सोल्यूशन जो है उसके मिल चुके. Z24 तास रहा एक पाउल पुढ़े.